महाराजांच्या विचारांच्या बाबत विचार मांडायचे झाले तर आधी महाराजांना समजून घ्या. बहुतांश मोठ्या संकटात महाराज स्वतः पुढे होऊन त्या संकटाच्या छाताडावर पायरो होऊन उभे राहिलेले दिसतात. माझ्या नंतर माझ्या कुटुंबाची काळजी महाराज घेतीलच, पण माझं बलिदान हे माझ्या मातृभूमीसाठी आहे आणि येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र आणि आनंदात जगाव्यात आणि आपली मातृभूमी पारतंत्र्यात सुलतानाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावी ही राष्ट्रप्रेमाची भावना महाराजांनी आपल्या लोकांमध्ये केली. महाराजांनी अवघ्या 400 माणसांनीशी कमीत कमी वेळात अवघ्या काही तासातच कमीत कमी नुकसानीत लाखाहून अधिक फौजबंद शास्त्रखानाच्या व मुघल फौजाचा पराभव केला. स्वराज्यावर आलेले सुलतानी संकट व अंगावर आलेला डाव महाराजांनी अक्कल हुशारीने उलटवला व उदंड यश प्राप्त. कर्तृत्व श्रेष्ठ असलं की निश्चितच लोक तुमचं नेतृत्व मान्य करायला लागतात आणि जग तुमच्या अस्तित्वाची दखल घेते. 17व्या शतकाच्या आरंभीपर्यंत भारत भूमीच्या सलग 350 ते 400 वर्ष परकीय सुलतानांची गुलामगिरी अन्याय अत्याचार सहन केला. त्यानंतर या हिंदुस्थानात महाराष्ट्राच्या मराठवाड्या मातीतून एक निर्भय नेतृत्व उभं राहिलं आणि तेव्हा कुठे या परकीय सुलतानांच्या सल्तनतीला सुरुंग लागायला सुरुवात झाली आणि हे निर्भय नेतृत्व म्हणजे तुमचं आमचं आणि अवघ्या हिंदुस्थानाचं अस्तित्व अबाधित ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार सर्वांना, सप्रेम जय शिवराय. उज्ज्वला सावंत आपल्या समोर विषय मांडतीये छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्वाबाबतचे विचार. तर महाराजांच्या विचारांच्या बाबत विचार मांडायचे झाले तर आधी महाराजांना समजून घ्यावं लागेल. इतिहास पत्र, दानपत्र, कागदपत्र, समकालीन संदर्भ, ग्रंथ, काव्य, शिलालेख, स्थापत्य, दुर्ग बांधणी अनेक साधन आहेत, पण एवढं सगळं असताना आमच्या लोकांनी महाराज म्हणजे सर्व परिचित 4-5 घटनांच्या पुरते मर्यादित ठेवल्या. त्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने आपण महाराजांना अभ्यासायला पाहिजे. एखादा राजा स्वतः रण आवेश धारण करून रणांगणावर आपल्या सैन्याच्या आघाडीवर शत्रूचा खात्मा करण्यासाठी पुढे येत असेल तर अशा वेळी सैन्याचा उत्साह प्रचंड वाढलेला असतो आणि हाच उत्साह कमी व अपुरी साधन असताना जय मिळवून देतो. आपल्या महाराजांनी तर स्वराज्यावर वादळाप्रमाणे कोसळलेल्या हर एक संकटाचा अत्यंत बुद्धिचातुर्याने सामना केला. त्यात इतिहास सांगतो बहुतांश मोठ्या संकटात महाराज स्वतः पुढे होऊन त्या संकटाच्या छाताडावर पायरो होऊन उभे राहिलेले दिसतात. त्यामुळे महाराजांवर आणि स्वराज्यावर असलेली मावळ्यांची निष्ठा कायम आढळ राहिलेली आहे. अर्थातच हे महाराजांचे नेतृत्व होते आणि मावळ्यांचा महाराजांवर असलेला प्रचंड विश्वास होता. नाहीतर अफजल खानाच्या प्रसंगी कान्होजी काका जेदे यांनी वतनावर पाणी का सोडले? का नाही ते अफजल खानाला जाऊन मिळाले? आपल्या पोराचं लग्न टाकून सुभेदार तानाजीराव कोंढाण्याच्या मोहीवर का गेले असते? ते बी अवघ्या 50-60 मावळ्यांनीशी जातात आणि चक्क गड जिंकून येतात, एवढी जोखीम कशासाठी? आधी लगीन कोंढाण्याच मग राय बस. जीवावर उदार होऊन शिवकाशीत महाराजांचा सोंग घेऊन त्या सिद्धीला भेटायला गेला आणि महाराजांना विशाळगडाच्या वाटेला निसटता आलं. याच मोहिमेत बाजीप्रभूंनी आणि 300 बांधल सेनांनी खिंड अडवली आणि महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले. खर तर या गोष्टी केवळ 2-4 वाक्यात सांगण्याजोग्या नाहीतच, पण इथे या स्वराज्य वीरांचा महाराजांना किती प्रचंड विश्वास असेल याची प्रचिती येते. माझ्या नंतर माझ्या कुटुंबाची काळजी महाराज घेतीलच, पण माझं बलिदान हे माझ्या मातृभूमीसाठी आहे आणि येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र आणि आनंदात जगाव्यात आणि आपली मातृभूमी पारतंत्र्यात सुलतानाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावी ही राष्ट्रप्रेमाची भावना महाराजांनी आपल्या लोकांमध्ये पेरली. आणि कुणी आपलं नेतृत्व स्वीकारावं यासाठी प्रचंड मोठं ध्येय असावं लागतं. महाराजांनी आपल्या लोकांना ते ध्येय दिलं ते म्हणजे स्वराज्य. जे राजांनी स्वराज्य स्थापले मात्र ते स्थापन करताना मूल्य, शिस्त यांच्यामध्ये किती कठीण प्रसंग आला तरी कधी तडजोड केली नाही. राजांना शिपाई असो वा अष्टप्रधान मंडळ, आपले सर्व साथीदार आपल्या प्राणाहून अधिक प्रिय होते, पण सर्वांना शिस्तीचे पालन करणे अनिवार्य होते.
शिस्तीचं उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षा. अगदी त्यांनी सेनापतींना सुद्धा सोडलं. नेतृत्व करताना सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या कुवतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असणारे लोक हमखास यशस्वी होतात आणि अवघड आणि अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा सहज करून शक्य करून जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शास्ताखान पुण्यात 3 वर्ष तळ ठोकून होता. खानासोबत अफाट सेना, खाण्यापिण्याची रेलचेल होती. खानाने ठरवलं आता इथेच मजेत राहायचं. राजांनी जाणले आणि मुळावरच घाव घालायचं ठरवलं. योजना आखली, लाल महालात जायचे आणि खानाला उडवायचं. बाप रे, 1 लाखाहून अधिक फौजेच्या गराड्यात सुरक्षित असणाऱ्या खानाला उडवायचे? एवढी अवघड आणि अशक्य गोष्ट होती ती. राजांच्या योजना अशाच अवघड, अशक्य पण योग्य आखणी, स्वतःचा पुढाकार आणि सहकार्यांची साथ, यामुळे अशक्य वाटणाऱ्या योजना सहज पार पडायच्या. महाराजांनी अवघ्या 400 माणसांनिशी कमीत कमी वेळात, अवघ्या काही तासातच कमीत कमी नुकसानीत 1 लाखाहून अधिक फौजबंद शास्ताखानाच्या व मुघल फौजेचा पराभव केला. स्वराज्यावर आलेले सुलतानी संकट व अंगावर आलेला डाव महाराजांनी अक्कल हुशारीने उलटवला व उदंड यश प्राप्त केले. चारित्र्यवान माणसाला समाजात आदर असतो. त्याचे सहकारी देखील त्याचा आपला नेता म्हणून स्वीकार करतात व यशस्वी होतात. शिवाजी महाराजांचे चरित्र नेमके कसे होते हे पटवून देताना बऱ्याच लेखकांनी आणि तत्कालीन पत्राद्वारे बरेच काही लिहिलेलं आहे. त्यातील एक नमूद केलेला मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात औरंगजेब आपल्या दरबारात शहाजहानांना महाराजांबद्दल माहिती देत होता. तेव्हा त्या दरबारात एक प्रवासी सुद्धा उपस्थित होता. त्यांनी या प्रसंगाची नोंद लिहून ठेवली. ती अशी आहे की औरंगजेब त्याच्या शहाजहांना सांगत होता, शिवामध्ये राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. गेले 19 वर्ष मी स्वतः मुघल सेना शिवाशी झुंजत आहे, तरी पण त्याचं राज्य वाढतच राहील. त्याने शरण आलेल्या शत्रूशी आणि शत्रूच्या स्त्रियांशी कधीही गैरव्यवहार केला नाही, उलट त्यांना इज्जतीनेच वागवले. शिवाजी राजांकडे व्यक्तीच्या गुणांची कौशल्याची अचूक पार करण्याचे असामान्य कसब होते. त्याचबरोबर त्या गुणांचा, कौशल्याचा विकास करून त्यांना योग्य संधी देऊन विकसित झालेल्या गुणांचा व कौशल्याचा स्वराज्य तसेच सुराज्य स्थापनेच्या कार्यात भरपूर वापर केला गेलेला. साधी सुधी वाटणारी माणसे राजांनी अचूक हेरली. त्यांचा विकास व अशक्य वाटणाऱ्या कामगिऱ्या त्यांच्याकडून घडवल्या. मग ते मावळातील बालसवंगडी, तानाजी एसाजी असोत की घाटावरचा एक लढवय्या, देशस्थ ब्राह्मण मोरोपंत असत की बहिर्जी नाईक सारखा अवलिया गुप्तहेर असो की सुंदर हस्ताक्षर आणि स्वराज्याची निष्ठा असणारा कोकणातील बाळाजी असो की इंदुलकरांसारखा स्थपती असो की कोंडाजी जिवाई महालांसारखे ठाणे वाघ असो, अशी कितीतरी 18 पगड जातीतील सर्वसामान्य माणसे हेरली व घडवली आणि त्यांना असामान्य केले. स्वराज्य तर निर्मिलेच, पण त्याचे सुराज्य करण्यासाठी हयातभर प्रयत्न केले. त्या माणसासाठी म्हणून कुणी मरायला तयार होत नाही, ते नेतृत्व कसं असेल याचा विचार करा. महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा एक जागतिक दर्जा एका वृत्तपत्र छापून आलं होतं, द किंग ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी इज कोरोनेटेड ऑन रायगड. त्याच काळी महाराज जगात सगळीकडे पोहोचले होते. 350 हून अधिक वर्ष लोटली, पण आजही तुमच्या आमच्या मनात महाराजांबद्दल आदर आहे आणि शिवचरित्र आजही आयुष्यातल्या प्रत्येक ठिकाणी गरजेची हर एक गोष्ट शिकवत राहत. हे खरं त्यांच्या नेतृत्वाचं यश म्हणावं लागेल. असो, प्रत्येकाने शिवचरित्र वाचावे आणि त्यातून नेतृत्व नाही घडलं तरी किमान आपलं व्यक्तिमत्व घडवावे एवढीच अपेक्षा. धन्यवाद. जय शिवराय.